करण्यासाठी असावं आणि जगणं हे समाजसेवेसाठी असावं, नाहीतर कुत्र्या मांजऱ्यासारखं जगणं असलं काय आणि नसलं काय, काय फरक पडतो? असा संदेश आपल्या सगळ्यांना देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64वा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्तानं मराठा सेवा संघ 33 कक्ष महाराष्ट्रातर्फे मी विनम्र अभिवादन करते. आज जागतिक स्तरावर जर महिलांसाठी कोणी वाली किंवा नेता असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर आज शासकीय कर्मचारी आहेत, कामगार आहेत, 12 ते 14 तास सलग 30 दिवस अंगमेहनत करणारे, काबाड कष्ट करणारे जे हे काही कर्मचारी होते त्या सगळ्यांना, म्हणजे जे काही अघोरी या योजना होत्या त्या सगळ्या योजनांना विरोध करून आज जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आठवड्यातून 4 सुट्ट्या देणारे, तसंच कामाचे जे दिवस तास होते ते जवळजवळ 14-14 तासाची जे काम होतं ते 8 तासांवर आणणारे नेते, पहिले कामगार नेते म्हणजे बाबासाहेब. आज जर बाबासाहेब नसते तर शासकीय कर्मचारी, मी तर म्हणते 50% शारीरिक आणि मानसिक आजाराने व्याधीग्रस्त झाले असते, एवढा लोड त्यांच्यावर होता. तो लोड कमी करणारे नेते म्हणजे बाबासाहेब. महिलांसाठी बाबासाहेबांनी काय केलं हे सांगण्यासाठी खूप आहेत, त्यांचं कार्य अलोट आहेत. परंतु एक महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यातील एका खाणीच्या ठिकाणी बाबासाहेब ज्यावेळेस पाहणी करण्यासाठी गेले होते तर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की एक गरोदर महिला, 7 महिन्याची गरोदर महिला खाणीवर खाणकाम करते आणि एवढं काबाड कष्ट. आज 7 महिन्याची गरोदर महिला कम्प्लीट बेड रेस्ट घेते, परंतु त्यावेळी ती काबाड कष्ट करताना पाहून बाबासाहेबांना वाईट वाटलं. त्यांनी चौकशी केली असता कळलं की तिने काही उचल घेतलेली आहे आणि ती उचल तिच्याकडे देण्यासाठी नसल्यामुळे तिला डिलिव्हरीपर्यंत किंवा त्यानंतरही तिला काम करावंच लागणार होतं, तिला ते कंपल्सरी होतं. परंतु त्याच वेळेस बाबासाहेबांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून 6 महिन्याची प्रसूती रजा जी आज माझ्या आया बहिणींना मिळते ते सगळे बाबासाहेबांचे, आमच्या सगळ्याच आया बहिणींवर खरं तर ते उपकार आहेत. आज आमची मॅटर्निटी लीव 6 महिन्याची बाबासाहेबांनी करून या सगळ्या महिलांवर एक खूप सारं जे काही जबाबदारीचं काम आहेत ते बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी दिलेलं जे शैक्षणिक आरक्षण होतं त्याची संविधानातून कायदेशीररित्या अंमलबजावणी खरं तर बाबासाहेबांनी केली. मला असं 100% वाटतं की जर आज बाबासाहेब असते तर आरक्षणासाठी जे काही चाललेलं आहेत मोर्चे किंवा मग जे काही संप चाललेले आहेत किंवा आमच्या बांधवांना रस्त्यावर उतरावं लागतंय, आज जर बाबासाहेब असते तर ही वेळ निश्चितच आली नसती. आणि ज्यांना खरं तर बाबासाहेब समजलेत ते आरक्षणाला विरोध कधीच करणार नाही हे सुद्धा खरंच आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस बाबासाहेब पत्रव्यवहार करायचे तर त्यावेळेस त्या पत्रातून जय शिवराय ही जी काही पत्राची सुरुवात जी काही आहे ती जर या जगाच्या स्तरावर पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती म्हणजे ते करणारे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. एवढंच कशाला तर जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय हा जो नारा आहे हा नारा उच्चारला की आज माझ्या प्रत्येक बांधवाच्या रक्तात संचार निर्माण होतो. पण ह्या नाऱ्याची सुरुवात सुद्धा सांगायला आनंद होतो की याची सुरुवात सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनीच केलेली आहे. बाबासाहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर खूप आहेत, अगदी शिक्षणतज्ज्ञ, कायदे पंडित, अर्थशास्त्रज्ञ, कामगार नेते, भारतातील पहिला शेतकरी मोर्चा, आज शेतकरी मोर्चा चालू आहे पंजाबमधील काही बांधव शेतकरी मोर्चा, जे काही शेतीविषयक विधेयकं आहेत त्या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. या सगळ्यांचा, मजुरांचा किंवा कामगाराचा, कष्टकरी मजुरांचा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करणारे नेते म्हणजे बाबासाहेब. या भारतातील पहिला जो काही शेतकरी मोर्चा आहे त्या मोर्चाची सुरुवात करणारे नेते म्हणजे बाबासाहेब. म्हणजे खरं तर बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही उपकार करून ठेवलेले आहेत. महिला असेल, दीनदुबळे असो, भटके विमुक्त, OBC साठी, आदिवासी, या सर्वांना, माणसांना माणूस म्हणून जगता यावं यासाठी भरभरून कार्य करणारे या महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आहेत. आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे की बाबासाहेब या देशाच्या मातीत, या भारतभूमीच्या आणि सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले हे तुमचं आमचं सगळ्यांचंच भाग्य म्हणावं लागेल. अशा या महामानवास विनम्र अभिवादन करते. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की वामनदादा कर्डकांनी प्रश्न केलेला आहे, संघटना हजार झाल्या नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या नेते हजार झाले, कुणा म्हणून मी आपला चेहरे हजार झाले.
पुन्हा म्हणून मी आपला चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे बाबा, तुझ्या विचारांची माणसं मेलीत का रे बाबा. हा प्रश्न वामनदादा करडकांनी या समाजाला या तरुणांना विचारलेला आहे. याचं प्रत्युत्तर देताना आदरणीय खेडेकर साहेबांनी, मराठा सेवा संघाच्या संस्थापक जे काही आहे खेडेकर साहेबांनी, त्यांनी ठरवलं की या विचारांची माणसं निर्माण करण्याचं काम ते अविरत करत आहेत. आणि या विचारांची प्रेरणी जर महिलांच्या माध्यमातून झाली तर लवकरात लवकर या विचारांची पेरणी होईल असंही साहेबांना विश्वास आहे. आणि म्हणून महिलांना सशक्त करण्यासाठी महिला संघटन जे जौ ब्रिगेडच्या माध्यमातून साहेबांनी पुढे आणलेलं आहे, या जौ ब्रिगेड जे संघटन आहे महाराष्ट्रातील, त्या सगळ्या संघटनेतर्फे जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे मी पुन्हा एकदा परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करते. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय भीम. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, स्मृती दिन. त्यांच्या स्मृतीस संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र अभिवादन. एक ज्ञानसागरास मानाचा त्रिवार मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून जय शिवराय लिहिणारे एक इतिहासकार, घटनातज्ज्ञ, राजनीतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, कायदे पंडित, तत्वज्ञ, वकील, इतिहासकार, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, उत्तम प्राध्यापक, धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, राष्ट्रवादी, समाज सुधारक, सत्याग्रही, संपादक, बौद्ध धम्माचे या देशातील पुनर्स्थापनी प्रभावी वक्ता, द्रष्टा विचारवंत, विद्याव्यासंगी, भारताचे घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिरकाल टिकणाऱ्या आणि जगणाऱ्या त्यांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. तुम्ही आम्ही आपण सर्वांनी या ज्ञानसागराच्या विचारधारा प्रत्येक समाजापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून एक समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करूयात. हीच खरं अभिवादन असेल, हीच खरी श्रद्धांजली असेल. मी संतोष शिंदे, शिंदे परिवाराच्या वतीनं, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र परिवाराच्या वतीनं या महामानवास विनम्र अभिवादन करतो. आणि या ज्ञानसागराच्या विचारांमध्ये त्यांच्या जो काही त्यांनी संदेश दिलेला आहे, त्यांच्या त्या विचारांच्या महासागरामध्ये आपण चिरंतर राहूया आणि समाज एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करूया. हीच खरं अभिवादन असेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.